नमस्कार। आज दिनांक 6/12/2021 वार सोमवार केडी चौधरी उद्योग समूह पुणे आणि इंदापूर मधून सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत। मी आपल्याला दररोज बाजाराच्या सद्यस्थितीबद्दल हे सांगेल की आजही चांगल्या प्रकारचे रेट आज आपल्याला पाहायला मिळाले। आजही चांगल्या मालाची विक्री, मध्यम मालाची विक्री आणि हलक्या मालाची विक्री चांगल्या प्रकारची आज आपल्याला पाहायला मिळाली। मी दररोज आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून, युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच माहिती देत असतो। या माहितीच्या आधारे आपण नक्कीच माल कधी तोडायचा, कधी काढायचा हे नक्कीच आपल्याला समजत असतं। परंतु सध्या 2-3 दिवस पावसाचे गेल्यामुळे रेट नक्कीच कमी अधिक झाले होते। मी आपल्याला सांगू इच्छितो की आता सध्या वातावरण कालपासून निवळलेलं आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना माल तोडता येईल त्यांनी नक्कीच माल तोडा। 2-3 दिवस पाऊस असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी माल तोडला नाही, त्यामुळे त्यांना माल काढता आला नाही। आता त्यांनी आवर्जून माल तोडला तरी नक्कीच चालेल की जेणेकरून त्यांच्या मालाला बाजारपेठेमध्ये नक्कीच मागणी आहे। सध्या चांगल्या मालाची मागणी आज आपल्याला पाहायला मिळाली, मध्यम मालालाही चांगली मागणी पाहायला मिळाली, हलक्या मालाची चांगली मागणी पाहायला मिळाली। सध्या गुजरातचे, राजस्थानचे माल उत्तर भारतामध्ये जास्त प्रमाणात विकले जात आहे, त्यामुळे मीडियम मालाच्या मालाला डिमांड सध्या कमी अधिक आहे। परंतु पुणे मार्केट यार्डमध्ये जर अजून पाहिलं असेल तर आता सध्या रेट चांगल्या प्रकारचे आज पाहायला मिळाले। 100 ग्रॅमची सुद्धा गोळी आज 40-45 रुपये किलो, मध्यम मालाची गोळी जरी असेल तर 35 रुपये किलो, 125-150 ग्रॅमची गोळी असेल 70-80 रुपये किलो पर्यंत आज आपल्याला पाहायला मिळाली। एक्सपोर्ट मालाची, क्लीन मालाची गोळी 100-110 रुपये किलो पर्यंत आपल्याला पाहायला मिळाली। त्यामुळे पुण्यासारख्या मार्केट यार्डमध्ये जर आपल्याला पैसे करायचे असतील तर नक्कीच आपण पैसे करून घ्या। बिस्किट कलरच्याही मालाला चांगली आज आपल्याला मागणी पाहायला मिळाली, त्यामुळे जास्त कलर यायची वाट पाहू नका, जेणेकरून आपण कलर असतपर्यंत रेट तोपर्यंत खाली येतील। परंतु आता चित्र असं दिसतंय अजूनही रेट खाली आलेले दिसत नाही, 30 तारखेनंतर रेट नक्कीच खाली येणार होते। परंतु 1-2 दिवस पावसाचं वातावरण असल्यामुळं 1-2 दिवस रेट नक्कीच खाली होत आलेले आहेत। परंतु रेट आत्ताही रेट पुन्हा 4-5 रुपयांनी वाढलेला आपल्याला पाहायला मिळाले, त्यामुळे घाबरून जायचं कारण आता चित्र दिसत नाही। परंतु आम्ही सांगतोय की थंडी उत्तर भारतामध्ये ज्यावेळेस वाढल त्यामुळे त्यावेळेस रेट नक्कीच खाली येईल। अजूनही रेट टिकूनच आहेत, आवकही एकदम मापात आहे, त्यामुळे सध्या ज्या शेतकऱ्यांकडे माल असेल सध्या आता धुक्याचं प्रमाण जास्त दिसतंय, पहाटेचे धुकं पडतंय त्या धुक्याचं प्रमाण जास्त दिसतंय। कालही शेतकऱ्यांनी किंवा काही गाडी चालक मालकांनी सांगितलं की 12-1 वाजता आमची ज्यावेळेस गाडी येतात त्यावेळेस आम्हाला पुढचं काहीच दिसत नाही। मी अशा शेतकऱ्यांना किंवा गाडी चालक मालकांना मी एवढं सांगू इच्छितो की सध्या थंडी आहे, थंडीमुळे धुक्याचं प्रमाण नक्कीच आपल्या रस्त्याला दिसून येईल, त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं गाडी सावकाश चालवा, पुढचंही दिसलं पाहिजे या हिशोबाने गाडी चालवा चालवा, किंवा जेवढं लवकर निघता येईल त्या लवकर निघल्यानंतर त्याचा निघायचा प्रयत्न करा। आपल्याला मार्केटला आल्यानंतर मार्केटला आपली निवड व्यवस्थित झाली पाहिजे, काटा व्यवस्थित झाला पाहिजे। जर आपण लेट आलात, समजा आवक कमी आहे म्हणून आपण लेट येऊ नका। आपल्याला मार्केटला गेल्यानंतर मालाची निवड व्यवस्थित झाली पाहिजे, यामुळे आपण लवकरच मार्केटला आलं पाहिजे। सध्या रेट हे टिकूनच आहेत। मी इतर शेतकऱ्यांनाही सांगू शकतो की इतर फळांची सुद्धा विक्री पुन्हा मार्केट यार्डमध्ये होते। इतर फळांच्या बाबतीत साधारणतः गोल्डन सीताफळ असेल, गोल्डन सीताफळालाही चांगली मागणी आहे। गोल्डन सीताफळाची रेट साधारणतः 30-35 रुपये किलो पासून साधारणतः 40-70 रुपये किलो पर्यंत आज मध्यम क्वालिटीचे रेट पाहायला मिळाले। एक्सपोर्ट क्वालिटीचा गोल्डन सीताफळ असेल साधारणतः 50 रुपये किलो पासून 120 रुपये किलो पर्यंत आपल्याला पाहायला मिळेल। गोल्डनच्या बाबतीत सांगितलं आता खरबूज असेल, खरबूजाची मागणी चांगली आहे, 5-28 रुपये किलो पर्यंत आहे। कलिंगडाची मागणी टिकून आहे, 5-30 रुपये किलो पर्यंत टिकून आहे। काळी द्राक्षे आज थोडीफार रेट आपल्याला पाहायला मिळेल, वाढलेले पाहायला मिळेल। जे 30-70 रुपये द्राक्ष जात होती ते आज जवळपास 30-95 रुपये किलो पर्यंत आपल्याला पाहायला मिळेल। 5-10 रुपये किलोला आज वाढ आपल्याला पाहायला मिळाली वरच्या मालामध्ये, जे मोठे मला ते बाळनगरी सीताफळाची मागणी आज वाढली 10 रुपयापासून 110 रुपये किलो। आमच्या लोकलचे सीताफळ सगळं संपलेलं आहे बाळनगरी, परंतु काही ठिकाणी मोजकंच सीताफळ येते त्याच्यात त्याची आवक होती, त्यामुळे त्याला नक्की मागणी आहे। चिक्कू 15 रुपयापासून 40-42 रुपये आज विक्री पाहायला मिळाली। मोसंबी संत्रा रेट टिकून आहेत, संत्र्याचे रेट 5-10 रुपये किलो पासून 40-42, मोसंबी 10 रुपये किलो पासून 40-45 रुपये किलो, चमेली बोर असेल 5-16 रुपये किलो, उमरान बोर असेल 4-8 रुपये किलो, आणि चेकनट बोरची मागणी चांगली आहे। चेकनट बोर साधारणतः मध्यमचा असेल 10-15 रुपये किलो, जे तयार माल असतात ते चांगल्यातला असेल, बुरशी लागल्यानंतर त्रुट असेल तर तो 25-30 रुपये किलो, एकदम कलरचा असेल साधारणतः 40-50 रुपये किलो पर्यंत आज आपल्याला विक्री पाहायला मिळाली। 5 रुपये किलो पासून 12 रुपये किलो पर्यंत झाले ॲपल बोर पाहायला मिळाले। मी आपल्याला सांगू इच्छितो की आता इतर पालेभाज्याचे रेट आपण तुम्ही युट्यूब चॅनलवरती तपासा, तिथेही चांगली मागणी आहे। आम्ही दररोजच्या बाजारपेठेचे बाजारभाव आम्ही युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच ग्रुपवरती कळवत असतो किंवा युट्यूब चॅनलवरती कळवत असतो।
आपण त्याची माहिती तुम्ही यूट्यूब चॅनल वरती घ्या। मी इंदापूरच्या बाबतीत सांगायचं झालं तर इंदापूरला सुद्धा आपली शाखा आहे। इंदापूर मध्ये तुम्ही माल घेऊन जाऊ शकता। ज्या शेतकऱ्यांकडे माल कमी अधिक असेल, 5 कॅरेट, 10 कॅरेट, 20 कॅरेट, 30 कॅरेट, 50 कॅरेट, जे पुण्याच्या मार्केटला येऊ शकत नाही किंवा भाड्यासाठी ते गाडी इकडे पुण्याकडे येऊ शकत नाहीये, अशा शेतकऱ्यांना मी विनंती करेल की इंदापूर मध्ये सुद्धा सोमवार ते शनिवार मार्केट चालू आहे। रविवारची तिथे विक्री बंद असते। तिथेही तुम्ही अ दर्जा, ब दर्जा आणि क दर्जा आम्ही जे रेट देतो युट्यूबच्या माध्यमातून किंवा तुम्हाला ग्रुपच्या माध्यमातून रेट देतो, जे रेट पुण्यामध्ये विक्री होत आहेत त्याचीच मालाची विक्री इंदापूर मध्ये होते। म्हणजे पुण्याकडे यायची गरज नाहीये, अशा मालाची विक्री इंदापूर मार्केटमध्ये सुद्धा चांगली होते। मी अशा शेतकऱ्यांना निवडून सांगेन की जर आपल्याकडे टॉप माल असेल, एक्सपोर्ट क्वालिटीचा माल असेल, अशांनी नक्कीच पुण्याकडे आले पाहिजे। पुण्यामध्ये नक्कीच चांगला ग्राहक त्याला मिळणार आहे किंवा चांगला बाजारपेठ त्याला मिळणार आहे। पुण्यामधनं साधारणतः गुजरात असेल, गुजरातचा काही भाग असेल किंवा मुंबई असेल, गोवा असेल किंवा पुण्यातली काही स्टॉल मॉल असतील अशा ठिकाणी नक्कीच एक्सपोर्ट क्वालिटीचे माल जात असतात। अशा शेतकऱ्यांना नक्कीच मी विनंती करेल की इंदापूर मार्केटमध्ये जाण्यापेक्षा तुम्ही नक्कीच पुण्याकडे, परंतु मध्यम क्वालिटीचा माल असेल, चांगल्यातला असेल, अ दर्जा, ब दर्जा, क दर्जा, अशा शेतकऱ्यांना नक्कीच इंदापूर मार्केट माल घेऊन गेला पाहिजे। मी इतर सर्व शेतकऱ्यांना एवढं सांगेल की ज्या शेतकऱ्यांकडे माल उपलब्ध असेल त्यांनी नक्कीच पुणे मार्केटमध्ये आवर्जून मोकळं फिरायला या। ज्यांचे माल जागेवरती मागितले असतील, 100 ग्रॉस, 100 रुपये, 125 रुपये, 130 रुपये, 140 रुपये, जे काय असतील ते, अशा शेतकऱ्यांनी नक्कीच मोकळं मार्केटला फिरायला आलं पाहिजे। आपल्या बागेमध्ये माल घ्यायला येणार फक्त एकच व्यापारी असतो, परंतु पुण्यामध्ये आल्यानंतर इतर अनेक व्यापारी इतर राज्यांमधले आलेले असतात। देशभरातला व्यापारी वर्ग पुण्यामध्ये उपलब्ध आहे। अशा शेतकऱ्यांना मी सांगेल की आपलं नक्कीच माल बागेत द्यायचा की मार्केटला आणायचा हे नक्कीच आपण तपासलं पाहिजे। यासाठी आपण मोकळं नक्कीच मार्केटला करायला आलं पाहिजे। एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो। आणि केडी चौधरी युट्यूब चॅनल ज्यांनी कुणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही जे पुण्यातल्या घडामोडी आहेत आम्ही दररोज आपल्या चॅनलवरती आपण पाहू शकता। एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो। धन्यवाद।